Dear students, namaste. In this video, we will implement our next practical, that is practical number 2, program to implement decision making statements by using if else and switch from object oriented programming using C++ subject for computer and IT department. तर या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 2 इम्प्लिमेंट करणार आहोत. मागच्या व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिकल 1 इम्प्लिमेंट केलेलं होतं. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तर तिथून तुम्ही प्रॅक्टिकल 1 सुद्धा ऍक्सेस करू शकता. तर आपण पाहूया प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज गिवन, observe the following block of code and determine what happens if x is equal to 2. तर इथे हा कोड दिलेला आहे, हा पूर्ण प्रोग्राम नाही, फक्त एक कोड दिलेला आहे, कोडचा पार्ट. आणि त्यांनी विचारलेला आहे की x व्हेरिएबल जो की इथे स्विच केसला पास केलेला आहे, त्याचे जर व्हॅल्यू 2 असेल तर काय आउटपुट येईल. तर आपण हे स्विच केस नीट पाहूया प्रोग्राम मध्ये. तर यासाठी मी प्रोग्राम ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे. सो हियर दिस इज माय प्रोग्राम. तर तो कोड जर आपण प्रोग्राममध्ये इन्सर्ट केला तर हा प्रोग्राम असा बनेल. तर आपल्याला गिवन काय आहे, हा पार्ट दिलेला आहे स्विच केस. तर यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की आउटपुट काय असेल. ओके, सो पाहूया कंपाईल अँड रन करून. तर कंपाईल आणि रन केल्यानंतर एरर आलेला आहे, लेबल थर्ड ब्रांच यूज बट नॉट डिफाइन. ओके, तर गो टू लेबल इथे यूज केलेला आहे. गो टू तर यूज केलेला आहे विथ लेबल नेम, बट हे लेबल कुठे डिक्लेअर केलेलं आहे त्याची पोझिशन दिलेली नाहीये, त्यामुळे इथे हा एरर आलेला आहे, लेबल थर्ड ब्रांच यूज बट नॉट डिफाइन. ओके, तर हे लेबल एक्झिक्यूट व्हायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. तर याचा कोड दिलेला नसल्यामुळे गो टू स्टेटमेंट हे काय आहे, इनकम्प्लीट आहे. ओके, सो आफ्टर एक्झिक्युशन दिस कोड आन्सर इज गिव्ज अन एरर मेसेज, थर्ड ब्रांच यूज बट नॉट डिफाइन. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. Then next question is, conditional operator in C++ is, so answer is ternary operator. Third question, which of the following is selection statement in C++? Answer is switch case. Okay. So practical related questions completed. We will see next exercise. So here first question is given, write a C++ program to check whether it is leap year or not. तर leap year साठी logic काय असते, तर leap year आपण असं म्हणू शकतो. सो leap year यासाठी दोन कंडिशन सॅटिस्फाय असाव्या लागतात. पहिली जी आहे की त्या इयरला 4 ने किंवा म्हणजेच 4 आणि 100 म्हणजे इयर मॉड 2 या दोन व्हॅल्यूजने डिवाइड केल्यानंतर या दोघांचा रिझल्ट 0 आला पाहिजे रिमाइंडरचा. किंवा इयरला 400 या संख्येने डिवाइड केल्यानंतर सुद्धा रिमाइंडर जर 0 येत असेल तर ते लीप इयर असतं, अदरवाइज इट इज नॉट लीप इयर. तर बघा इथे लॉजिकल अँड वापरायचं आहे आणि इथे ऑर वापरायचं आहे दोघांमध्ये. तर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड असतील तरी सुद्धा आपण म्हणणार ते लीप इयर आहे, किंवा ही सिंगल कंडिशन जरी सॅटिस्फाईड असेल वी कॅन से इट इज लीप इयर. सो वी विल सी द प्रोग्राम फॉर इट. सो हियर आय ऑलरेडी टाईप द प्रोग्राम.
just wait, I will paste it here. Okay, sorry, एक मिस्टेक झाली काय की 100 ने डिवाइड केल्यानंतर म्हणजे 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर हा 0 आला पाहिजे एंड 100 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर हा नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे नॉट इक्वल टू 0 सो एक्सक्लेमेटरी साइन 0 एंड इट इज इक्वल टू साइन 0 हियर इक्वल टू साइन 0 तर या दोन कंडिशन सॅटिस्फाई झाल्या पाहिजे 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 असायला हवा 100 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर अदर देन 0 व्हॅल्यू पाहिजे किंवा 400 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 हवा तर आपण आपल्या प्रोग्राम मध्ये तेच सांगितलेलं आहे की इफ इयर इज डिविजिबल बाय 0 एंड इयर इज नॉट डिविजिबल बाय 0 और इयर इज डिविजिबल बाय 400 सॉरी इयर इज डिविजिबल बाय 4 म्हणजे 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 राहतोय का त्यात सोबत ही सुद्धा कंडिशन ट्रू पाहिजे 100 ने डिवाइड केल्यानंतर इथे रिमाइंडर 0 पाहिजे ओके इथे मिस्टेक झालेली आहे त्यामुळे इथे चुकीचं सांगितलं गेलं ओके मी परत एकदा सांगतो का लॉजिक सो इयर जी व्हॅल्यू आहे इयरला डिवाइड करतोय आपण म्हणजे काय सपोज माझं इयर असेल 2000 ओके ही इयरची व्हॅल्यू झाली म्हणजे 2000 या व्हॅल्यूला 4 ने डिवाइड केलेला आहे राईट सो रिमाइंडर 0 राहत आहे बरोबर देन 2000 या इयरला 100 ने डिवाइड केलेला आहे सो रिमाइंडर इज 0 आगे म्हणजेच इयर व्हॅल्यूला 4 ने मॉड केल्यानंतर रिमाइंडर 0 राहायला हवा अँड त्याचसोबत इयरला 100 ने डिवाइड केल्यानंतर सुद्धा रिमाइंडर 0 राहायला हवा तर आपण म्हणू शकतो इट इज लीप इयर म्हणजे या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर आपण त्याला लीप इयर म्हणतो तर बघा इथे इयर मॉड 4 इक्वल टू 0 लॉजिकल अँड इयर मॉड 100 इक्वल टू 0 तर लॉजिकल अँडचा यूज काय आहे की या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय असतील ट्रू असतील तरच ही होल कंडिशन ट्रू असेल तर इथे ऑर ऑपरेटर लावलेला आहे ऑरचा यूज काय ही होल कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल कोणती एक कंडिशन ट्रू असेल तरी सुद्धा हा सी आउट एक्झिक्यूट होईल इट इज लीप इयर ओके आणि दुसरी एक कंडिशन असते काय या दोन कंडिशन तर पाहिल्या आणि दुसरी एक कंडिशन आहे की जर इयरला 400 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 राहत असेल देन इट इज ऑल्सो लीप इयर ही वेगळी कंडिशन आहे इथे दोन कंडिशन चेक करायचे नाही एकच चेक करायची आहे इट इज लीप इयर सो ती कंडिशन मी ऑर ऑपरेटरचा यूज करून इथे मेन्शन केलेली आहे जर ही कंडिशन ट्रू झाली देन इट विल प्रिंट इट इज लीप इयर अदरवाइज इट इज प्रिंट इट इज नॉट लीप इयर ओके सो वी विल सी द प्रोग्राम सी दिस कंपाइल इयर डबल इक्वल टू साइन कंपाइल इट अगेन 2000 it is leap year message is printed right it is leap year 2000 you can see जर आपण वेगळा इयर घेतला सो सपोज इयर व्हॅल्यू इज 2003 सो मेसेज इज इट इज नॉट लीप इयर दॅट्स वाय एल्स इज एक्झिक्युटेड So this is the program for that and this one is the output. You can write down any output leap year or not leap year for both. Okay, the previous जी मिस्टेक झाली होती तर पुढे नीट ऐका हा प्रोग्राम पुढे मी एक्सप्लेन करून सांगितलेला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन राइट ए सी प्लस प्लस प्रोग्राम Armstrong numbers between two integer
आता आर्मस्ट्रॉंग नंबरचं लॉजिक काय आहे ते बघूया. आर्मस्ट्रॉंग नंबर म्हणजे असा नंबर, सपोज व्हॅल्यू इज 153, ओके हा माझा नंबर आहे. हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही आपल्याला चेक करायचं. तर हा किती डिजिट पासून बनलेला आहे, 1, 5 आणि 3. मग या तिन्ही डिजिटचा आपण क्यूब काढणार आहोत. क्यूब कसा काढतो, 1 क्यूब 5 क्यूब अँड 3 क्यूब. म्हणजे 1 चा क्यूब मीन्स वॉट, 1 इंटू 1 इंटू 1, 5 मीन्स 5 इंटू 5 इंटू 5 अँड 3 मीन्स 3 इंटू 3 इंटू 3. सो 1 क्यूब इज 1 5 क्यूब 5 इंटू 5 25 25 इंटू 5 125, राईट, अँड 3 इंटू 3 9 9 इंटू 3 27. तर आपल्याला या तिन्ही नंबरचे ॲडिशन करायचे आहे. सो 1 प्लस 1 मिनिट, तर आलेले जे आन्सर आहे त्याचे ॲडिशन करायचे आहे. सो 1 प्लस 125 प्लस 27 या तिन्ही नंबरचे ॲडिशन करायचे आहे. सो 7 प्लस 5 12 अँड 1 13 2 2 4 अँड 1 5 अँड 1. सो आन्सर इज 153 अँड युअर नंबर इज ऑल्सो 153. म्हणजेच जो नंबर असेल त्या नंबरच्या प्रत्येक डिजिटचा क्यूब ची ॲडिशन केली तर तुम्हाला जर तोच नंबर मिळत असेल, बघा 153 अँड 153, तर त्याला म्हणतात आर्मस्ट्रॉंग नंबर. आर्मस्ट्रॉंग नंबर. तर आता तो कसा फाइंड आउट करायचा, तर त्याच्यासाठी प्रोग्राम केलेला आहे, आपण बघूया. तर आपल्याला रेंज मधला आर्मस्ट्रॉंग नंबर फाइंड आउट करायचा आहे. एक रेंज दिलेली असेल आणि त्या रेंज मधला आर्मस्ट्रॉंग नंबर आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ओके, रेंज मधला आर्मस्ट्रॉंग नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर क्वेश्चन काय आहे रेंज मध्ये, सपोज माझा स्टार्टिंग नंबर 1 एंडिंग नंबर 200, या 1 टू 200 मधला आर्मस्ट्रॉंग नंबर कोणते कोणते आहेत ते फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे स्टार्टिंग डिजिट अँड एंडिंग व्हॅल्यू, स्टार्ट व्हॅल्यू अँड एंड व्हॅल्यू. सो स्टार्ट व्हॅल्यू एंड व्हॅल्यू साठी मी स्टार्टिंग नंबर एन या व्हेरिएबल मध्ये स्टोर केलेला आहे रेंजचा पहिला नंबर, आणि एंडिंग नंबर लास्ट या व्हेरिएबल मध्ये स्टोर केलेला आहे. मग मी फॉर लूप यूज केलेला आहे. स्टार्टिंग व्हॅल्यू टेम्प या व्हेरिएबल मध्ये कॉपी केलेली आहे आणि चेक करतो टेम्प इज लेस दॅन इक्वल टू लास्ट अँड टेम्प प्लस प्लस. सो फर्स्ट व्हॅल्यू असणारे टेम्पची जी तुम्ही स्टार्टिंग व्हॅल्यू द्याल, सपोज 1, मग 1 व्हॅल्यू के मध्ये स्टोअर झाली, सम सध्या 0 आहे आणि आपण त्या डिजिटला प्रत्येक डिजिटचा क्यूब इथे काढलेला आहे व्हाईल लूप वापरून. प्रत्येक डिजिटचा क्यूब काढलेला आहे, म्हणजे बघा इथे मी एक्झाम्पल घेतो. सपोज माय रेंज इज स्टार्ट्स विथ 1 1 2 3 4, जी काय असेल. सपोज माय नंबर इज टेम्प मध्ये नंबर आलेला आहे 153, तो के मध्ये कॉपी झाला 153, राईट. मग सम इज 0, समची व्हॅल्यू सध्या 0 आहे, सम व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे सध्या 0. व्हाईल के इज ग्रेटर दॅन 0, 153 0 पेक्षा ग्रेटेस्ट आहे, येस. सो आपण आतमध्ये आलो. आर इज इक्वल टू के मॉड 10, मग के ची व्हॅल्यू काय 1 4 153. मग त्या 153 या नंबरला 10 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर काय राहतोय, तर बघा रिमाइंडर काय राहतोय, 5 3 5 3 रिमाइंडर राहत आहे. मग 3 व्हॅल्यू या आर व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली रिमाइंडरची व्हॅल्यू, म्हणजे लास्ट डिजिट 153 चा लास्ट डिजिट आलेला आहे. मग सम इज इक्वल टू सम प्लस आर इंटू आर इंटू आर, म्हणजे आरची सध्या व्हॅल्यू काय 3 3 3. 3 चा क्यूब झाला इथे 3 इंटू 3 9 9 इंटू 3 27, आणि समची सध्या व्हॅल्यू आहे 0, म्हणजे समची अपडेटेड व्हॅल्यू काय झाली 27, राईट.
27. त्यानंतर पुढे काय केले बघा, k इज इक्वल टू k डिवाइड बाय 10. k ची व्हॅल्यू आहे 153. 153 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर इथे डिव्हिजनचा रिझल्ट 15 हा k मध्ये स्टोअर राहणार आहे. k इज इक्वल टू k डिवाइड बाय 10 म्हणजे आता k ची नवीन व्हॅल्यू काय झाली, 15, म्हणजे उरलेले दोन डिजिट. लास्ट डिजिटची ॲडी क्यूबची ॲडिशन सम मध्ये स्टोअर झाली आणि उरलेले जे दोन डिजिट आहेत ती म्हणजे के ची अपडेटेड व्हॅल्यू झाली. मग परत आपण चेक करतोय, के इज ग्रेटर दॅन 0, 15 इज ग्रेटर दॅन 0, येस. सो गो इनसाइड अगेन. सो आर इक्वल टू के मॉड 10. मग 15 या व्हॅल्यूला परत आपण 10 ने डिवाइड करणार, म्हणजे बघा 5 रिमाइंडर राहतोय. सो आर ची नवीन व्हॅल्यू काय झाली, 5, जी अगोदर 3 होती आता किती झाली, 5. मग परत 5 × 5 × 5, 5 जो क्यूब असेल 25, 125, तो सम मध्ये ऍड होईल. समची आत्ता व्हॅल्यू किती आहे, 27, त्यामध्ये 125 ऍड झाली. ओके, म्हणजे समची अपडेटेड व्हॅल्यू काय झाली आता, सम इज इक्वल टू 152, राईट. अँड अगेन परत के इज इक्वल टू के मॉड 10. के ची व्हॅल्यू काय आता, 15. या 15 व्हॅल्यूला 10 ने डिवाइड केल्यानंतर डिव्हिजन किती राहते, 1, म्हणजे तुमचा पहिला डिजिट. आता के ची व्हॅल्यू झाली 1. मग 1 इज ग्रेटर दॅन 0, येस. परत आपण आलो के मॉड 10, 1 ला 10 ने डिवाइड केलं, काय डिव्हिजन होणार नाहीये, सो रिमाइंडर 1 राहिला. आर ची व्हॅल्यू 1 झाली. सो आता 1 चा क्यूब होणार 1 × 1 × 1, क्यूब इज 1, आणि हा 1 या 152 मध्ये ऍड होईल. सो सम बिकम्स 153. समची अपडेटेड व्हॅल्यू काय झाली, 153, राईट. मग परत आपण के इज इक्वल टू के डिवाइड बाय 10. के ची व्हॅल्यू 1 आहे, 10 ने डिवाइड केल्यानंतर डिव्हिजन 0 जाते. सो 0 इज ग्रेटर दॅन 0, नो, सो कंडिशन फॉल्स. सो स्कीप दिस व्हाइल लूप. मग आपण इफ मध्ये आलेलो. सो टेम्प म्हणजे तुमचा जो नंबर चालू आहे 153, आणि समची जी सुद्धा व्हॅल्यू आहे 153, दोन्ही व्हॅल्यू मॅच झाल्या तिथे प्रिंट होणार आहे अनस्ट्रॉंग नंबर. टेम्पची व्हॅल्यू प्रिंट होईल 153. आणि परत हा फॉर लूप टेम्पची व्हॅल्यू पुढचे घेईल 154 होईल, आणि परत 154 साठी चेक होईल. परत टेम्पची व्हॅल्यू 155, म्हणजे अशी तुमची रेंज जोपर्यंत आहे 1 to 200, अशी रेंज एक्झिक्यूट होईल 1 to 200, राईट. त्या रेंजसाठी हे एक्झिक्युशन होणार आहे, त्या रेंजसाठी. मी ते तुम्हाला दाखवलं की 153 साठी कसं एक्झिक्यूट होत आहे. ओके, सो दिस इज अवर आर्मस्ट्रॉंग लॉजिक. व्हिडिओ तुम्ही एकदा परत रिवाइज करून चेक करा कसं एक्सप्लेन केलेलं आहे, त्यानुसार मग तुम्हाला समजेल. सो बघा हा पूर्ण प्रोग्रॅम स्क्रोल डाऊन करून तुम्ही बघू शकता. सो स्टार्टिंग नंबर मी एन मध्ये घेतलेले आहे आणि एंड रेंज लास्ट या व्हॅल्यू मध्ये घेतलेली आहे. म्हणजे स्टार्टिंग टू एंड म्हणजे 1 ते 100, 1 ते 200, या रेंज मधले सगळे आर्मस्ट्रॉंग नंबर प्रिंट होणार आहेत. फक्त आर्मस्ट्रॉंग नंबर प्रिंट होतील. जर या दोन्ही व्हॅल्यू मॅच झाल्या नाही तर हा सी आउट एक्झिक्यूट होणार नाहीये, म्हणजे जे आर्मस्ट्रॉंग नसतील ते प्रिंट होणार नाहीत. ओके, आणि शेवटी रिटर्न 0. म्हणजे हा प्रोग्राम बघा तुम्ही स्टार्टिंग पासून 1 to 18 नंबर लाईन, टेक ए स्क्रीनशॉट, अँड देन 18 to 26 हा पूर्ण प्रोग्राम आहे. मग हा रन केल्यानंतर सपोज मी रेंज दिलेली आहे स्टार्टिंग नंबर 1, एंडिंग नंबर 400, तर बघा 1 to 400 मधले आर्मस्ट्रॉंग नंबर 1, 153, जे की आत्ता आपण पाहिलं 370 आहे आणि 371 सुद्धा आहे. तर हे सगळे आर्मस्ट्रॉंग नंबर या 1 to 400 रेंजमधले आहे. तर प्रोग्राम लिहा आणि हे आउटपुट तुम्ही मेन्शन करू शकता. सो हियर दिस क्वेश्चन इज कम्प्लीटेड. नेक्स्ट क्वेश्चन, राईट ए C++ प्रोग्राम टू चेक वेदर ए नंबर इज पॅलिंड्रॉम ऑर नॉट. आता पॅलिंड्रॉम नंबर म्हणजे काय त्याचं लॉजिक बघूया. पॅलिंड्रॉम नंबर मीन्स वॉट, राईट. पॅलिंड्रॉम नंबर मीन्स वॉट,
Suppose my number is 1, 2, 1. So starting left to right read केला हा 1, 2, 1 आहे. Right to left read केला तरी सुद्धा 1, 2, 1. म्हणजे तुम्ही लेफ्ट टू राइट डायरेक्शन ने रीड केला तरी सुद्धा 1, 2, 1 आहे आणि उलटा डायरेक्शन ने म्हणजे राइट टू लेफ्ट डायरेक्शन ने रीड केला तरी सुद्धा तो नंबर काय आहे 1, 2, 1 आहे. अशा नंबरला पॅलिंड्रोम म्हणतात. सो सपोज 1, 2, 3 हा नंबर पॅलिंड्रोम आहे का? लेफ्ट टू राइट हा 1, 2, 3 आहे पण राइट टू लेफ्ट उलटा रीड केला तर हा 3, 2, 1 आहे. सो इट इज नॉट पॅलिंड्रोम. राइट, 111 हा पॅलिंड्रोम आहे, 111 पॅलिंड्रोम आहे. राइट, त्यानंतर 151 हा पॅलिंड्रोम आहे. राइट, 252 हा पॅलिंड्रोम आहे. म्हणजे बघा हे असे पॅलिंड्रोम नंबर म्हणजे काय, की तुम्ही नंबर सरळ वाचा किंवा उलटा वाचा त्याची व्हॅल्यू तीच राहते. दॅट इज कॉल्ड अज पॅलिंड्रोम नंबर. सो त्याच्यासाठी प्रोग्राम बघूया. सो पॅलिंड्रोम नंबर, सो एक्झिक्यूट दिस. सो बघा लॉजिक काय आहे. मी व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत एन आर सम 10, नंबर युजरकडून ऍक्सेप्ट केला आणि तो एन मध्ये स्टोअर केला. नंबरची जी एन मध्ये व्हॅल्यू आहे ती टेम्प या व्हेरिएबल मध्ये कॉपी केलेली आहे. ओके, टेम्प या व्हेरिएबल मध्ये कॉपी केलेली आहे. मग बघा इथे व्हाईल लूप लावलाय. आता एन आणि टेम्प मध्ये सेमच व्हॅल्यू आहे. मग जो आपण आता प्रिव्हियस हे दोन हे सेम होतं बरोबर, हे आणि हे इथे आपण क्यूब ऍड करत होतो. आता इथे काय करतो आपण एक एक डिजिट ऍड करतो रिमाइंडरचा आणि सम सोबत 10 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे आपण उलटा नंबर चेक करणार आणि तो उलट झालेला नंबर सम मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे तुम्ही दिलाय 1, 2, 3, 1, 2, 3 चा 3, 2, 1 हा नंबर सम मध्ये स्टोअर होईल. आणि मग चेक करा 1, 2, 3 आणि 3, 2, 1 इक्वल आहेत का? नो. सो आउटपुट मध्ये प्रिंट होईल नंबर इज नॉट पॅलिंड्रोम. मग एंटर नंबर सपोज 1, 2, 1, त्याचा रिव्हर्स नंबर सम मध्ये स्टोअर होणार आहे. 1, 2, 1 चा रिव्हर्स नंबर 1, 2, 1, हे रिव्हर्स नंबरचं लॉजिक आहे. तुम्ही सी मध्ये रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम शिकलेला आहात. राईट, आणि मग आता बघा टेम्प मध्ये सुद्धा 1, 2, 1 आहे आणि सम सुद्धा 1, 2, 1 आहे. सो इट विल प्रिंट नंबर इज पॅलिंड्रोम. सो सी दिस प्रोग्राम. लाईन नंबर 1 to 18, टेक स्क्रीनशॉट. अँड लाईन नंबर 19 to 21. So here I will execute it. So my number is suppose 1, 2, 1. So here message is printed number is palindrome. Right? Suppose here I execute it once. And check the output again. 1, 2, 3. So this is not palindrome. Number is not palindrome. Right? So this is the program. मग आता हे एक्झिक्यूट कसं झालेलं आहे बघा. तुम्ही जी एन ची व्हॅल्यू दिली, राईट, सपोज माय एन इज हिअर 1, 2, 1, 1, 2, 1, व्हॅल्यू ऑफ एन इज 1, 2, 1. सो 1, 2, 1 इज ग्रेटर दॅन 0, येस. सो आपण आर कॅल्क्युलेट करणार. आर कसा कॅल्क्युलेट होणार आहे? 1, 2, 1 या नंबरला 10 ने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहील तो आर मध्ये स्टोअर होणार आहे, म्हणजे मॉड. सो 10 ने डिवाइड केलंय, सो रिमाइंडर इज 1. सो आर मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर झाली? 1. आता मग सम कॅल्क्युलेट करूया. सम इज इक्वल टू सम इंटू 10 प्लस आर. ओके, 1 मिनिट.
ओके सो हियर बघा वन आर मध्ये स्टोर झाला देन नाउ सम मध्ये काय स्टोर होणार आहे सम ची इनिशियल वैल्यू आपण इथे झीरो सेट करायला हवी होती इथे कोड मध्ये सम इज इक्वल टू झीरो सेट करा ओके सो सम इनटू 10 म्हणजे 0 इनटू 10 रिझल्ट काय असणार आहे झीरोज आणि त्याच्यामध्ये आर प्लस झालं म्हणजे सम ची वैल्यू काय झाली 1 सम ची आता वैल्यू काय झाली 1 सो n इज इक्वल टू n डिवाइड बाय 10 n ची वैल्यू 1 टू 1 होती डिव्हिजनचा रिझल्ट काय 12 म्हणजे n ची नवीन वैल्यू काय झाली 12 मग बघा परत व्हाईल एंड्स परत आपण व्हाईल ची कंडिशन चेक करणार 12 इज ग्रेटर दॅन 0 यस गो इनसाइड परत आर कॅल्क्युलेट होईल आता 12 या संख्येला 10 ने डिवाइड करायचंय सो 10 सो रिमाइंडर इज 2 राइट रिमाइंडर इज 2 सो आर ची जी वैल्यू आहे ती आता 2 झालेली आहे मग इथे सम कॅल्क्युलेट करतोय सो प्रीवियस वैल्यू ऑफ सम इज 1 1 इनटू 10 वैल्यू इज 10 प्लस आर आर ची वैल्यू किती आहे 2 10 प्लस 2 इज इक्वल टू 12 ओके 12 सो सम ची नवीन वैल्यू झालेली आहे 12 देन नेक्स्ट n इज इक्वल टू n डिवाइड बाय 10 म्हणजे 12 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर डिव्हिजन किती राहते 1 सो n ची नवीन वैल्यू झालेली आहे 1 सो 1 इज ग्रेटर दॅन 0 यस गो इनसाइड n मॉड 10 1 ला 10 ने डिवाइड करायचं आहे सो रिमाइंडर इज 1 सो r बिकम्स 1 नाउ सो सम इज इक्वल टू सम इनटू 10 प्लस r ओके सम इनटू 10 प्लस r म्हणजे सम ची वैल्यू किती आहे सध्या 12 12 इनटू 10 म्हणजे 120 120 प्लस r ची वैल्यू 1 सो सम बिकम्स 121 राइट 121 आणि n इज इक्वल टू n डिवाइड बाय 10 डिव्हिजनचा रिझल्ट काय 0 सो n ची वैल्यू 0 झालेली आहे 0 इज ग्रेटर दॅन 0 नो सो आपण बाहेर आलो व्हाईल लूपच्या सो आता बघा सम ची वैल्यू 121 आहे आणि तुमचा टेम्प मध्ये सुद्धा 121 आहे सो इट विल प्रिंट नंबर इज पॅलिंड्रोम ओके सो दिस इज द लॉजिक This is the logic of palindrome number. So take a screenshot of line number 1 to 18 and line number 19 to 21. And this is the output of that. 1 to 3 number is not palindrome. And here 1 to 1 number is palindrome. Okay. So now next question is complete the given table. So here question is given, program is given. So here I written program here. आपल्याला output check करायचं आहे काय येते. Okay. So here I will compile this. So here error is occurred. सो इथे ब्रेक जर वापरायचा असेल तर तुम्ही स्विच मध्ये वापरू शकता किंवा कंडिशन नंतर ब्रेक वापरू शकता बट इथे याच्या अगोदर कुठेही कंडिशन नाहीये 12 नंबरच्या लाईनला किंवा हा स्विच मध्ये यूज झालेला नाहीये सो इट गिव्ज अन एरर मेसेज सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज एरर ब्रेक स्टेटमेंट नॉट विद इन द लूप ऑर स्विच देन नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन हियर दिस क्वेश्चन बी So when we execute this program, it gives blank output. You can see this, it gives blank output. So here I edited this code and run it. So compile it and run. So here blank output. So it gives blank output. One is switch case. So it prints the grade. Control A, Control B. Switch case. Okay. Switch case. Next is switch case. Grade print karte to. So see here.
point. Okay. So control C and control A, control V, compile and execute. So see here, I entered my percentage, suppose 45, so it will print you have got grade D. So you can write down this output for question number 3. Okay. Question number 3. 1 minute. So see this. हा कोड रन केल्यानंतर सी तुम्हाला असा आउटपुट मिळेल. सो यू कॅन राईट डाऊन एनी आउटपुट. मी 70 दिल्यानंतर ग्रेड बी प्लस प्रिंट झाले आणि 45 इनपुट दिल्यानंतर डी प्रिंट झालेली आहे. ओके, यू कॅन राईट डाऊन दिस आन्सर. सो हियर वी कम्प्लीटेड आवर प्रॅक्टिकल नंबर 2. वी विल सी आवर नेक्स्ट प्रॅक्टिकल इन नेक्स्ट व्हिडिओ. सो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा OOP सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स समजतील. थँक्यू.